आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकटचं हिरव्या वाटणातलं कालवण कसं बनवतात हे बघणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथे मी एक वाटी सुकट घेतलेली आहे आणि ती निवडून घ्यायची आहे. त्यामध्ये जर घाण असेल तर ती काढून टाकायची. आता तव्यावरती ही सुकट आपण भाजून घेऊया. छान रंग बदलेपर्यंत खरपूस अशी ही सुकट भाजून घ्यायची आहे. याला आता एका प्लेटमध्ये काढूया. भाजून झाल्यानंतर सुकट आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. पॅन गरम झाला की मग त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. कांदा भाजून झाला की मग त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच खोबऱ्याचा तुकडा छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतला आहे. यांना आता या मिरचीमध्ये आणि कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे. मसाले छान थंड झाले की मग आपण त्याचं वाटण बनवून घेणार आहोत. यामध्ये आता खूप जास्त कोथिंबीर ॲड करायची आहे, त्यामुळे आपल्या भाजीला हिरवा रंग येतो. वाटण करून झालेलं आहे. यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही. ज्या पॅनमध्ये आपण कांदा भाजून घेतला त्याच पॅनमध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे. तेल थोडं गरम झालं की मग त्यामध्ये आपण जो मसाला वाटण करून घेतलेला आहे तो टाकायचा आणि त्याला छान भाजून घ्यायचं. यामध्ये आता 1 चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं परत एकदा एकत्र करून घेऊया. मसाला तयार झालेला आहे. यामध्ये आता जी भाजून आणि धुवून घेतलेली सुकट होती ती टाकायची आहे. सुकट आणि मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकणार आहोत. यावरती झाकण ठेवून याला आपण 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कालवणावर छान तरी पण आलेली आहे. सुकट इथे तयार आहे. तुम्हाला ही हिरव्या वाटण्यातील सुकटचं कालवण ची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि ऋतुजाज क्विक रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा.